नमस्कार मित्रांनो, जय सह्याद्री। तर आजचा बेसिकली व्हिडिओ आपल्या टोटली सह्याद्रीवर आहे की कसं झालं सह्याद्री बिल्ड, कसं सह्याद्रीच्या शॉपची सुरुवात झाली, तर कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, कसं कसं शॉप आपलं क्रिएट झालं। मला खरंच वाटलं नव्हतं की आपल्या शॉपला एवढं प्रेम भेटेल, महाराष्ट्रभरातून आपल्या शॉपला प्रेम भेटतंय, शुभेच्छा भेटतंय, चांगला प्रतिसाद भेटतोय, फ्रँचायझीसाठी पण खूप सारे कॉल येत आहे आपल्याला। तर हे सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्टच आहे। तर म्हटलं यावर एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे, आणि सह्याद्रीची सुरुवात कशी झाली, कसं कसं आम्ही शॉप बनवलं आपलं, हे प्रत्येक व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर त्याच निमित्ताने आपला हा व्हिडिओ मी आता बनवतोय। आम्ही खूप जास्त कन्फ्यूज होतो की शॉप करायचं नाही करायचं, बट आम्ही एक निर्णय घेतला आणि त्यासाठी मग आम्ही जवळजवळ शॉप करायचं म्हणजे 5 ऑक्टोबरला आपल्या शॉपची ओपनिंग झाली, त्याच्या खूप आधीपासून आम्ही शॉपच्या तयारीतच होतो। तर शॉप जेव्हा आपण म्हणजे बनवत होतो तेव्हा आम्ही खूप मित्रांचे वगैरे नातेवाईकांचे म्हणजे जे आहे माझ्या जवळचे त्यांचे सजेशन घेतले, मम्मी पप्पाचे खूप सपोर्ट केला, आरोहीनी माझ्या मित्रांनी, आरोहीच्या फॅमिली, माझी फॅमिली, माझे मामाची मुलं, माझ्या मावशीची मुलं, स्पेशली आपले व्ह्युअर्स सगळ्यांनीच खूप जास्त सपोर्ट केला, पाठीशी उभी होते खंबीरपणे। तर कसं झालं सह्याद्री, चला आपण बघूया। सह्याद्रीसाठी ना आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून प्लॅनिंग करत होतो, आणि शॉपचं नाव आहे ना माझ्या खूप आधीच डोक्यात होतं। तर त्याच्यासाठी मी ना शॉपचं आधी ऑनलाईन पण बघितलं की कोणाचं आहे का, कोणाचंच नव्हतं सह्याद्री, बाकीच्यांचे सगळे असे स्टायलिश नावं होते, पण म्हटलं आपल्याला सह्याद्री नाव ठेवायचं, आपल्या मराठी मातीतलं नाव ठेवायचं, तर मी सह्याद्री हे नाव फायनल केलं होतं। नाव आधी फायनल केलं होतं, शॉप नंतर बनलं। तर आम्ही एक शॉपसाठी जागा बघितली, मग आम्ही शॉपची पूजा वगैरे केली आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात केली। तर इथं आहे ना, इथं आपल्या शॉपची पूजा चालू आहे, कारण आम्ही जेव्हा फायनल केला की आपल्याला इथं शॉप बांधायचं आहे, इथं शॉप बनवायचं आहे, तर आम्ही पूजा वगैरे करूनच आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली होती। शॉपसाठी ना खरंच खूप जास्त खर्च लागणार होता, तर तेव्हा माझ्याकडे खरंच पैशाचे खूप जास्त प्रॉब्लेम होते, तरी खूप जास्त मी हिंमत केली, थोडे पैसे मी घरून पण घेतले होते उसने, बट ते मी सगळे पैसे घरी पूर्णपणे रिटर्न केले जेव्हा माझ्याकडे पूर्णपणे पैसे आले। बट स्टार्टिंगला घरच्यांनी पण खूप जास्त हेल्प केली, प्रसाद वगैरे संकेत सगळेच मेहनत घेत होते, आणि इलेक्ट्रिसिटीचे काम वगैरे ना आरोहीचे पप्पाच करता, तर त्यांनासुद्धा आम्ही बोललो होतो, त्यांनी पण खूप जास्त मदत केली, आणि जमल तेवढं त्यांना आम्हीसुद्धा हेल्प करत होतो। वायरिंग वगैरे जे होते ते पूर्ण बाहेरून होते, पहिले बोर्ड वगैरे ते पूर्णपणे आम्ही मध्ये टाकलं, त्याच्यानंतर आमचे अवतार इतके चेंज होऊन जात होते, बट आम्ही माहिती का झाला 1 महिना जसंच तसं तिथंच वर्क करत होतो, तिथंच मस्ती करणार, सगळ्या गोष्टी ना आम्ही शॉपमध्ये स्पेंड करत होतो। प्रसाद संकेत सिरियसली ते शॉपमध्येच होते, आरोही पण डेली शॉपमध्ये यायची, आमचे अवतार लुक पूर्णपणे चेंज झाले होते जेव्हा आम्ही शॉपमध्ये काम करायचो। शॉप आहे ना जेव्हा आम्ही घेतलं ना, तर तेव्हा ते खूप जास्त खराब झालेलं होतं, तर बेसिकली कलरचं काम सुद्धा करणं होतं, परत त्या वायरिंग ते मधून टाकणं होतं, PUCचं काम करणं होतं, म्हणजे शॉपमध्ये ना खूप जास्त काम होतं आम्हाला। शॉप तर आपलंच होतं, बट जरी आपण आपलं काम बाहेर करायला दिलं असलं ना तरी आम्ही त्यांना होईल तेवढी मदत करत होतो, पुट्टी वगैरे भरत होतो, परत PVCचं काम चालू होतं ना, तर त्यांना काय लागतं आहे काय नाही सगळे कामं आम्ही करत होतो, परत चहा वगैरे आणायची असली तर चहासुद्धा आम्ही आणून द्यायचो, मस्ती पण करायचो, खूप जास्त धिंगाणा पण घालायचो। महानगरपालिका आहे ना, झाडं कट करते, तरी बघा आता किती भारी झाडं कट करते, एक पड रे ना उपर ते कैसा पड़ रहे ऐसा पड़ रहे और मैं क्या कामगार की तरह लग रहे हैं, काम कर रहे हैं मैं सर अभी
लागली जी म्हणून वडापाव खातोय. याने आता खाऊन भी घातलं एवढी भूक लागली त्याला. ये पाय नुसतं खात राहतो. पाणी कुठे पाणी. पीव्हीसी आता जवळपास पूर्ण प्रकारे डन झालंय हे बघा तुम्ही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या शॉपचं काम चाललं होतं ना तर तेव्हा जेवणाची खूप जास्त दैन होत होती. आम्ही मंदिरात बसून जेवण करत होतो पण शॉपचं काम चालू असताना आम्ही बिलकुल तिथून हटलो नाही. खूप जणांना वाटतं की आता शॉप दिसतं आहे तर काही स्ट्रगल नसेल, बट त्या गोष्टीमागं पण एक महिना आपल्या शॉपचं काम चालू होतं ना तर आम्ही आमचा जीवतोड मेहनत पूर्णपणे वेळ फक्त शॉपसाठीच दिला. सकाळी दुकानावर आलं तर पीव्हीसीचं काम पूर्ण झालंय. वरती तुम्ही बघू शकता खूप भारी दिसतंय. आणि आपण जे फर्निचर डिझाईन फायनल केलं होतं ना ते फायरवालं केलं होतं की जाळून मस्तपैकी डिझाईन करायची, तर ते कसं वर्क होतं ते बघण्यासाठी आम्ही फर्निचरच्या कारखान्यात पण गेलो होतो. कलरिंगचं काम स्टार्ट झालंय. शॉपसाठी ना आम्हाला एकदम डिसेंट लुक हवा होता, जास्त झगामगा नको होतं, तर आम्ही ना ग्रे कलर फायनल केला होता. आणि ना जेव्हा कलर दिला ना तर आम्ही खूप जास्त कन्फ्यूज होतो, कारण तो कलर आहे ना थोडा वेगळा दिसत होता. मी पण चिंतेत आलो होतो, बट आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तो वाळल्यानंतर आहे ना प्रॉपर एकदम भिंतीला बसणार आहे, आता तो ओला आहे ना म्हणून तसा दिसतोय. इकडे वायरिंगचं काम चालू आहे जवळपास, ते पण होत आलं आता. कोणाला कामाला हवा असेल कोणी तर कॉन्टॅक्ट करा प्रसादला, मी कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली. काम करून थकला कामगार आता दही खातोय, दही वर दिवस काढा लागतोय. खाली जेवण पण केलंय. हा जेवण झालंय ते सांगायचं राहिलंच. लाईटाचं कनेक्शन जोडणं चालू आहे. हा आता हे जो अंधार दिसतोय पीव्हीसीचं काम झालंय कम्प्लीट, तिथं पूर्ण उजाड दिसेल. आता अजून लाईट आल्यावर खूप सुंदर दिसेल. शेटरला अजून कलर देणं चालू आहे. आपल्या शॉपची जी फरशी होती ना ती खूप जास्त खराब होती, तर त्याच्यासाठी ना आपल्याला शॉपच्या फरशीवर टाकायला मॅट हवं होतं. तर आम्ही ना जसं शॉपला सूट होईल तसं मॅटसुद्धा फायनल केलं, आणि प्लस आपली बाहेरची जी पाटी होती सह्याद्रीची मेन बोर्ड तोसुद्धा फायनल करण्यासाठी गेलो. जेव्हापासून आपल्या शॉपचं काम चालू झालं ना तेव्हापासूनच एरियामध्ये चर्चा सुरू झाली होती की यांचं इथं शॉप असणार आहे, तर खूप जास्त मित्र परिवार सबस्क्रायबर आपले फॉलोवर्स त्या ठिकाणी आम्हाला भेटायला येऊ लागले. प्रसाद आणतोय बॅनर आणि आम्ही लय भारी भारी जुगाड केले बॅनरसाठी पण. सो गाईज फायनली आता इथं पण बॅनर लागलाय आणि तिकडं पण बॅनर लागलाय कमिंग सोनवाले. तर आता साफसफाईची वेळ आहे, मस्तपैकी साफसफाई या ठिकाणी चालू झाली आहे. सगळीकडे नुसती धूळ धूळ झाली आहे आणि आमचे हात बघा ना कसे झाले, पूर्ण हाताना आम्ही खाली ते क्लीन करतोय. आणि त्यात एवढी गर्मी होती मध्ये दम पडल्यासारखं होतंय, कारण आम्ही शेटर बाहेरच्या लोकांना त्रास नाही म्हणून शेटर वगैरे सगळं लावून घेतलंय. आता म्हटलं एकदा सगळं पुसून घेऊ कारण लई धूळ झाली आहे, पुसून वगैरे त्याच्यानंतर आपल्या याच्यावर कार्पेट पण आखरायचंय. शेटर राहू दे बंद. इतकी खराब आहे ना तिला असं हाताने पुसावं लागतंय पूर्ण, तेव्हा ती क्लीन होती. प्रसादची या ठिकाणी फुल दाबून मेहनत चालू आहे. तू बी कर चड्डी दिसते ती चड्डी आणि मस्त पैकी पाऊस चालू झालाय. <laughs>
एका साईडला आपल्या शॉपचं काम चालू होतं आणि दुसऱ्या साईडला आम्ही ठरवलं होतं की आता माल आणून ठेवायचा, कारण पावसाळ्याचे दिवस होते. सो म्हटलं माल कधी पण आणून ठेवलेला बरा, त्याच्यानंतर आपल्याला सगळा माल समजून घेणं, काय काय व्हरायटी असती, काय काय कस्टमरला प्रोव्हाइड करायचे, त्यासाठी आम्ही निघालो होतो सगळे माल घेण्यासाठी. तर तेव्हा माझा जो मित्र होता मनोज पाटील, त्यांनीसुद्धा मला खूप जास्त सहकार्य केलं माल आणण्यासाठी. परत त्याचा जो मित्र परिवार होता त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला माल आणायला, गाडीत टाकायला. काम सुरू झालंय. देन आम्ही पोहोचलो आर्मानीच्या फॅक्टरीमध्ये, जिथून आपण आर्मानी पॅन्ट बनवून घेणार होतो खूप जास्त क्वांटिटीमध्ये. तर तुम्हाला जे समोर दृश्य दिसतंय तर हे आर्मानीच्या फॅक्टरीचं आहे, जिथं ॲक्च्युली आर्मानी आपण बनवून घेत असतो. जेव्हा केव्हा शॉपमध्ये काम चालू असताना माझं येणं पॉसिबल नसायचं तेव्हा आरोही तिथं खूप जास्त वेळ बसायची. आरोही आणि मम्मी परत शॉपचं काम कसं चालू आहे, काय चालू आहे ते बघण्यासाठी ह्या दोन्ही मालकीन बाई तिथंच असायच्या. माझा पोपट पिसाटला म्हण. हो आता प्रसाद आहे ना, प्रसादचं मी कस्टमर बनून आलोय आणि प्रसाद दुकानात होणार आहे. प्रसाद होणार आहे किती आज मी कसं मी हो. सो फायनली आता अर्धं काम झालंय फर्निचरचं आणि अजून खूप सारं काम बाकी आहे आणि मजा येते. तुम्ही तरी आता पूर्ण स्किप नका करू बरं का, सर्व बघायला खूप मजा येते. हा तर हळूहळू पूर्ण ब्लॉग बघा, थोडा व्ह्यू काउंट ठेवू ते तुमच्या भावाकडे. पण गाईज इलेक्ट्रिकचं सामान बघा ना, खूप सारं झालं आज. पण नुसता पैसा चालला रे बाबा. आणि आरोहीने मस्त पैकी बसून घेतलं या ठिकाणी. हे बघा काही हेल्प नाही केली, मध्ये मध्ये केलं फक्त. शांता बाई अँड काही मला वाटलं होतं फक्त आमच्या तिकडेच गड्डे आणि पाणी तुंबलंय, पण नाही इकडं पण रियालिटी वेगळी थोडी. इकडं पण खूप जास्त पाणी वगैरे आहे रस्त्यावर आणि जागोजागी गड्डे भरले. पप्पा आहे ना दिवसभर कंपनीत असायचे, बट रात्री जेव्हा केव्हा वेळ भेटल पप्पा शॉपचं काय काम चालू आहे काय नाही ते बघायला शॉपवर नक्की यायचे. प्रसन्न मला गाडी पाहायला मंदिर होतं.
आज क्लिनिंगचा दिवस आहे, कारण आज आम्हाला मॅट आहे ना खाली टाकायची पूर्ण, आणि कारण फर्निचरचं काम थोडं डिले होतंय म्हटलं तोपर्यंत मॅट वगैरे टाकून घेऊ आणि बरंचसं काम नील होऊन जाईल मॅट टाकल्यानंतर. रात्री सुद्धा काम चालू आहे. शॉपच्या निमित्ताने ना मी खूप जास्त कामं पण शिकलो होतो, कारण इथं आपलं शॉप होतं तर पॉसिबल होईल ते काम मी करत होतो. जसं फर्निचरवाल्याला मदत असेल, पी व्ही सीवाल्याला मदत असेल, इलेक्ट्रिसिटीचं काम असेल, बाकी कुठलंही काम असेल, कलरचं काम असेल, साफसफाईचं काम असेल, सगळ्या कामासाठी आम्ही मदत करत होतो. आणि या ठिकाणी जे दिसतं आहे ना समोर, हे सगळे आपल्या चपलांचे शूजचे त्याचे आर्टिकल आहे जे आम्ही सॉर्ट करून वेगवेगळे लावत होतो. आता रात्री एवढा उशीर झाला आहे, 10 वाजले तरी पण आम्ही सगळे आता तयारी करतोय. हे सगळे शूज वगैरे डिस्ट्रीब्युट करून व्यवस्थित सगळे अरेंजमेंट करतो आता या ठिकाणी. अरेंजमेंट बॉक्स अरे इकडे सर्व एकाच मोजल्या होत्या ना या मागचे का बघ कोणते बाबा. तर मित्रांनो, काल आम्ही शूज त्याचं चप्पल वगैरेचं काम केलं, आज जीन्सचे अरेंजमेंट चालू आहे. आता जीन्स, नंतर फॉर्मल पॅन्ट आणि मग शर्ट. आता बघू, जर फॉर्मल पॅन्ट आज होत असेल तर शर्ट उद्या करू, कारण मला नाही वाटतं, कारण खूप चालू आहे क्वांटिटी आपल्याकडं, सगळ्या व्हरायटी आहे. तर मला नाही वाटत आज होईल आपलं पूर्ण काम, तर आज पॅन्टची व्हरायटी करून घेऊ आपण. आपल्या फर्निचरच्या कामासाठी ना खूप जास्त दिवस लागले होते, बट जेव्हा शेल्फचं काम कम्प्लीट झालं ना तेव्हा आमचा थोडा जीवात जीव आला होता. तेव्हा असं वाटत होतं आम्हाला की 70% काम कम्प्लीट झालं, बट ॲक्च्युली रियालिटीमध्ये खूप जास्त काम बाकी होतं. आपण जी फर्निचरवर फायरवाली डिझाईन करणार होतो ना, ती या ठिकाणी पूर्णपणे आता कम्प्लीट होत आली होती. रस्त्यावरून आहे ना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे आहे ना कपड्यांवर खूप जास्त धूळ येऊ शकते, त्यामुळे ना आम्ही बाहेर आहे ना काच बसवायचं ठरवलं. तर पहिले ना आम्ही 5 mm चा ग्लास बघितला होता, बट जो ॲक्च्युली खूप जास्त पतला होत होता आणि त्यांनी ना शो पण खूप खराब होत होता शॉपचा, म्हणून आम्ही 12 mm चा ग्लास बसवायचं ठरवला, जो थोडासा कॉस्टली गेला बट त्याच्यामुळं शॉपला खूप जास्त लुक आला. आज आम्हाला आहे ना खाली मॅट असायची, तर सगळ्या मी सगळी धूळ ते सगळं साफ केलंय बाप, डोळे चालले. शॉपमध्ये ना 300 square foot मॅट अथरायची होती, जी ॲक्च्युली खूप जास्त जड होती, तर ते काही एका माणसाचा खेळ नव्हता. त्यासाठी आमची अख्खी टीम आहे ना ती मॅट लावण्यासाठी या ठिकाणी जुडली होती, बट सिरियसली गाईज ती एवढी हेवी होती ना, बट आम्ही कसं लावली मॅट ते आमचं आम्हाला माहिती. सगळ्यात मेन गोष्ट होत्या आपल्या शॉपचा बाहेरचा बोर्ड जो या ठिकाणी आता आलेला आहे. ओपनिंगचे इन्व्हिटेशन कार्डसुद्धा वाटायला आम्ही सुरुवात केली होती, आजूबाजूचे मित्रपरिवार वगैरे दुकानदार सगळ्यांची चांगली मैत्री झाली होती आमची, तर आम्ही हळूहळू सगळ्यांना कार्ड वाटप चालू केलं होतं आणि सर्वांना आपल्या ओपनिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं.
आपल्या शॉपची पार्टी जेव्हा त्यांनी लावायला घेतली ना सह्याद्रीची, तर आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्राऊड मुमेंट होता, कारण आपलं नाव, आपलं सह्याद्री ब्रँड त्या ठिकाणी झळकणार होतं. फायनली आपल्या शॉपची पार्टी लागली आणि त्यात लाईट वगैरे लावले ना आम्ही, तर जो व्ह्यू येत होता ना तो सिरियसली खूप जास्त भारी होता आणि मनाला भावणारा होता. कोणाचा काय सपोर्ट भेटेल मला काहीच माहीत नाही, खूप त्या गोष्टीची पण खूप जास्त चिंता आहे. आता बघू काय होतं, ओपनिंगला टाईम आहे अजून, जेव्हा मी शूट करतो तेव्हा मे बी हा व्हिडिओ आपल्या ओपनिंग नंतर पडलेला असेल किंवा आधी पडलेला असेल. हा हा शक्यतो आधीच असेल हा व्हिडिओ, कारण ओपनिंग नंतर मी ओपनिंगचे ते सीन पण ओव्हरऑल कसं सह्याद्री घडलं, कशी सह्याद्रीची सुरुवात झाली, कुठलं कुठलं कामं केले, ओव्हरऑल मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. शॉपच्या बॅक साईडला पण एक शटर होतं, बट आपल्याला त्या शटरचं बिलकुल वर्क नव्हता, तर आम्ही असं ठरवलं की तिथं प्लाऊड टाकून ते पूर्णपणे झाकून द्यायचं, बट प्लाऊडमुळे ना खूप जास्त शो खराब होत होता, तर त्या ठिकाणी आम्ही मॅटवाली ग्राससुद्धा लावून टाकली. आणि फायनली गाईज आपल्या सह्याद्रीच्या बॅग जेव्हा प्रिंट होऊन आल्या होत्या ना, तेव्हा मला इतकं भारी वाटत होतं ना त्या बॅग बघायला, असं त्या बॅग अशा कवटाळून मला असं वाटत होतं की यार सगळं काही मिळवलं यार आपण, बट गाईज अजून खूप काही मिळवायचं बाकी आहे. कमी वयात खूप मोठं व्हायचं आहे मला आणि घरच्यांना सगळ्यांना एकदम प्राऊड फील करायचं आहे. सो गाईज इथं आहे ना वायफायचं काम चालू आहे, हे बघा. आज आमचं मेन काउंटर फिट करणं चालू आहे आणि आज आमचं 90-95% काम आज कम्प्लीट होत आहे. 1% थोडंफार आमचं साफसफाईचं काम आणि कपडे लावायचं काम आहे, ते खूप मोठं काम आहे. कपडे विपडे लावणे अजून वही काम बाकी असेल. ठोको फिट करणं चालू आहे, पॅनर बनवलं इथं एवढी आणि तिकडं ते आरोहीन ते बसलेले गाडीमध्ये आणि बॅनर लावायला. बाप रे आता कळलं, लय मेहनत लागते बॅनर लावणं पण, पॉईंट सिलेक्ट करणं पण, लय मेहनत लागते. आम्ही ना वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावायचे ठरवले होते, त्यासाठी आम्ही आमच्या गावाकडे सुद्धा गेलो आणि त्या ठिकाणी माझा जो मामाचा मुलगा होता सागर, म्हणजे जो माझा भाऊच आहे, त्याने मला इतकी जास्त हेल्प केली ना बॅनर लावण्यासाठी. फटकन तो कुठेही चढायचा, बॅनर लावायचा. खरंच लव यू भावा. शॉपच्या ओपनिंगची डेटसुद्धा जवळ येत होती म्हणून म्हटलं की शॉपमध्ये आपण एकदा कपडे लावून घ्यावे, त्यासाठी आम्ही पॅन्टपासून चालू केलं होतं. पॅन्टची अरेंजमेंट स्टार्टिंगला केली, देन शर्टची अरेंजमेंट केली. जीन्स झाले, सामान बाकी खूप जास्त, कमीत कमी अजून 1,000-1,500 सामान लावायचं बाकी आहे. संकेत लाल उपाडतो का तर आज आम्ही दुकान सकाळी सगळ्यात लवकर उघडली, कारण आज सत्यनारायणाची पूजा करायची होती, त्यामुळे म्हटलं लवकर उघडून घ्या. ओव्हरऑल लुक आणि इथे सत्यनारायणाची पूजा मांडणं चालू आहे. 5 ऑक्टोंबर म्हणजे आपल्या ओपनिंगचा दिवस माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल होता, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी आपल्या सह्याद्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती, सह्याद्री मेन्स फॅशन हबला. आणि खरंच मम्मी पप्पा, माझा मित्रपरिवार सगळ्यांचे मनापासून आभार, सगळे आपले व्ह्यूवर्स, कारण या ठिकाणी माझं स्वप्न जेव्हा पूर्ण होत होतं ना, सिरियसली गाईज आपल्या शॉपची म्हणजे
मी असं स्वप्नसुद्धा बघू शकत नव्हतो जे माझं कम्प्लीट झालं होतं. बट खरंच खूप भारी वाटत होतं. ओपनिंगच्या दिवशी तर रात्री जेव्हा प्रोग्राम झाला तर तेव्हा पण मी खूपच जास्त रडलो होतो. कारण जेव्हा आपण जे पाहिजे असलेली गोष्ट मिळवतो ना त्याचा आनंद खूप जास्त वेगळा असतो. झालं वर्ष दोन वर्षापासून माझ्या डोक्यात ही संकल्पना होती बट जी जेव्हा फायनली ती प्रत्यक्षात आली तर तेव्हा मला खूप जास्त भारी वाटत होतं. तर आता इथं हार लावणं चालू आहे त्यामुळे इथे उभे राहिले जास्त हे लागतंय. काम चालू झालंय आता. तर अशा पद्धतीने आपल्या सह्याद्रीचं पूर्णपणे ओपनिंग वगैरे झाली आणि अशा पद्धतीने सह्याद्री बिल्ड झालं. मी आता पण जर म्हणजे जर तो क्षण आठवला ना की जेव्हा आपल्या शॉपची ओपनिंग वगैरे झाली होती, सिरियसली गाईज मी अजून पण इमोशनल होतो. कारण एखादा सामान्य घरातला मुलगा जेव्हा त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षाच्या डोळ्यासमोर उभं राहताना तेव्हा त्याला अश्रू आहे ना आनावर होताच आनंद अश्रू. आणि फॅमिली मित्र परिवार तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला आहे ना खरंच मी शब्द सांगू शकत नाही. लव यू गाईज. आणि खूप जण वेटिंगवर होते ह्या जास्त व्लॉगच्या की कसं झालं बिल्ड काय काय झालं. म्हणून मी सगळ्या क्लिप जे त्या हा ब्लॉगमध्ये ॲड केलं आहे. आणि आत्तासुद्धा मी जेव्हा ते व्हिडिओज वगैरे बघत होतो ना की आपल्या ओपनिंगचे वगैरे, तर गाईज आत्तासुद्धा मला असं रडू आल्यासारखं झालं होतं. लव यू गाईज. असंच प्रेम सपोर्ट कायम तुमच्या भावावर ठेवा. नक्कीच मी आयुष्यभर तुम्हाला हसवायचा आनंद ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव यू. टेक केअर. माझ्यासाठी आपल्या सह्याद्रीसाठी चार शब्द तरी तुमच्याकडे नक्कीच असतील. प्लीज ते कमेंट करा आणि असंच प्रेम राहू द्या.